नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पराभूत मानसिकतेतून भाजप सेना एकत्र, विरोधी पक्षनेते व्ही के पाटलांचा आरोप. शास्तीकर आणि रेड झोनच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेवर ठिय्या आंदोलन. नवज्योत सिंग सिद्धूच्या वक्तव्याचे खासदार अग्निवेश कडून समर्थन. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने 2019-20 6,000 कोटीचा अर्थसंकल्प केला जाहीर. आता बातम्या सविस्तराने. पराभूत मानसिकतेतून भाजप शिवसेना एकत्र आले, चौकीदार चोर हे म्हणणाऱ्याने चोरावर मोर केला असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय युती करायची नाही असं त्यांनी ठरवून सांगितलं होतं. आता राम मंदिर झालेलं नाही, शेतकरी वाऱ्यावर आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना विचारायचं आहे की आता तुम्ही उद्धव ठाकरेंनी काय चिरीमिरी घेऊन हा युतीचा निर्णय केलेला आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांनी दिलं पाहिजे अशी आमची मागणी. माझी अशी माहिती की भारतीय जनता पक्षानं ईडीची भीती दाखवून शिवसेनेला युती करायला भाग पाडलं असावं असं आमची माहिती आहे. पण शिवसेना आय कॅन अंडरस्टँड, शिवसेना तर शिवसेना, पण भारतीय जनता पक्ष पार्टी तर डिफरन्स आहे. पण त्यांनी सुद्धा आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचे दोन सर्वात मोठे नेते जे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, यांच्याबद्दल शिवसेनेनं सगळी पातळी सोडून ज्या पद्धतीने आतापर्यंत टीका केली, जाहीर अपमान केला, ते सगळं गिळून पुन्हा शिवसेनेच्या दारात लाचारासारखं जाऊन युतीची विनंती करणं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने किंबहुना राज्याच्या जनतेसमोर हे दोन्ही पक्ष एक पराभूत मानसिकतेने आता पुढे चाललेले आहेत इतकं चित्र ते स्पष्ट होतं. म्हणजे मी आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या तिथपासून तर कालच्या निवडणुकीपर्यंत एकामेकाची अवकात त्यांनी काढली, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा यांनी केलेली होती. तेच पुन्हा आज सत्तेच्या करता गळ्यात गळा घालून एकामेकाची गोडवे घालणे झालेले आहेत. परंतु महाराष्ट्राची जनता ही काही एवढी मूर्ख आहे असं ते समजत असतील हा त्यांचा गैरसमज. येणाऱ्या निवडणुकीत ही जनता निश्चितपणे दूर करील. जनता शून्य आहे. ही जी युतीची जी झालेली युती ही अनैतिक, अभद्र, स्वार्थी आणि मतलबी आहे अशा प्रकारचं एक वेळेत वर्णन करता येईल. आणि ह्या अशा अभद्र युतीला राज्यातली जनता ह्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता युती झाली ना, युती आता आपकी बार कोणती सरकार व्हायचं राहिलेलं आहे. आता चौकीदार चोर हे म्हणणाऱ्यांनीच आता चोरावर मोर अशा प्रकारचं आता आपलं वक्त आपलं वर्तुळ करून दाखवलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भारी बहुजन महासंघाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत महापालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलंय. शास्तीकर माफ करा, रेड झोन हटवा, सरकारने जी आश्वासनं दाखवली त्याची पूर्तता करा, अन्यथा मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आंदोलनादरम्यान देण्यात आलाय. पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्याचं खासदार स्वामी अग्निवेश यांनी समर्थन केलं असून सिद्धूमुळेच पाकिस्तानातील कर्तारपूरचा कॉरिडॉर खुला केल्याचं स्वामी अग्निवेश यांनी स्पष्ट केलंय. पुण्यात मतदार जागृती मंचातर्फे मतदार जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीपाल सबनीस, माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, यशवंत मनोहर, कुमार सप्तर्षी उपस्थित होते. पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबाबत एका व्यक्तीच्या कृत्याला संपूर्ण देश जबाबदार कसा हे वक्तव्य केलं होते, त्यांचा सर्वत्र निषेध होत आहे, परंतु स्वामी अग्निवेश यांनी ह्या वक्तव्याचं समर्थन केलं असून संपूर्ण देशाला जबाबदार धरण्यापेक्षा हा हल्ला करण्यामागे जी शक्ती आहे त्यांचं समूळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचं मत स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केलंय. सिद्धू को इस बात के लिए बधाई देता हूं, हालांकि उनकी बड़ी निंदा और उनके खिलाफ प्रचार हो रहा है, दुष्प्रचार हो रहा है, लेकिन नवजोत सिद्धू उन्होंने पहली बार जब वो शपथ ग्रहण समारोह में गए तब भी उनके खिलाफ लोगों ने इस प्रकार की निंदा की,
लेकिन वहाँ के जनरल बाजवा के साथ गले मिलने के बाद जो उन्होंने करतारपुर का कॉरिडोर खुलवाया और उसके ऊपर सब लोग फिर कहने लगे हाँ ये तो काम बहुत बढ़िया हो गया। पहली बार जो बर्फ़ जमी हुई थी वो पिघलनी शुरू हुई। आज उस नवजोत सिद्धू ने कहा है, खड़े होकर के बड़े साहस के साथ कहा है कि यदि उसका कोई धर्म, कोई जाति, कोई पहचान ऐसे नहीं होती तो किसी देश को बदनाम करना है पूरे के पूरे वो सही नहीं होगा। जो आतंकवादी या उसके पीछे की ताकतें हैं उनके पीछे आप पढ़िए और उसमें हम सब मिल करके सहयोग देंगे। मैं समझता हूँ कि इस समय जो भी सच्चाई के साथ कुछ आगे बढ़ने की बात कहेगा उसके पीछे हमारे ये सोशल मीडिया में कई ऐसे तत्व हैं वो बुरी तरह से लग जाएंगे, लेकिन हमें परवाह नहीं करनी है। हमें सच्चाई को ही, सत्य को ही अपना आधार बनाना चाहिए। पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा 6,183 कोटी 13 लाख रुपयांचा केंद्राच्या योजनेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलाय। महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे सादर केलाय। या अंदाजपत्रकात कोणतीही विशेष करवाढ करण्यात आली नसून कर वसुली करण्यावर भर देणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। या वर्षासाठीचं सुधारित आणि 2019-20 या वर्षासाठीचं मूळ अंदाजपत्रक सन्माननीय स्थायी समितीसमोर मी सादर केलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहर हे भविष्यातील एक सर्वाधिक जगण्यायोग्य, पर्यावरण पूरक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न, सर्व स्तरातील नागरिकांना सामावून घेणारा शहर घडवण्यासाठी, सर्वसमावेशक शहर घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून सर्व क्षेत्र जशी की मोबिलिटी असेल, पर्यावरण पूरक हरित शहर तयार करणं असेल, संस्कृती, क्रीडा, जगण्यायोग्यता यांचा विकास करणं असेल, कायदा व सुरक्षिततेचा अंमल करणे असेल, महानगरपालिकेच्या वतीनं सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायच्या असतील किंवा आर्थिक विकास करायचा असेल, या सहा क्षेत्रांचा विकास करून हे संपूर्ण अंदाजपत्रक या वर्षीचं तयार केलेलं आहे। या अंदाजपत्रकामध्ये 2018-19 या वर्षाचं अंदाजपत्रक हे सुधारित 4,033 कोटीचं असून 2019-20 वर्षाचं अंदाजपत्रक हे 4,620 कोटी रुपयाचं आज सादर केलेलं आहे। 30 कोटी रुपयाची शिल्लक त्याच्यामध्ये अध्यारूप धरण्यात आलेली असून जर केंद्र पुरस्कृत योजनांसाठीचं अंदाजपत्रक गृहीत धरलं तर एकूण 6,183 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक आज सन्माननीय स्थायी समितीसमोर मी सादर केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे 37वे अंदाजपत्रक आहे। तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला काश्मीर हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहून सभा 10 मिनिटे तहकूब करण्यात आली होती। पिंपरी चिंचवड 2019-20 अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमध्ये सादर केले। या अंदाजपत्रकामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनपाच्या विकास कामासाठी 1,363.74 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी 1,00,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विशेष योजना अंतर्गत आणि नाविन्यपूर्ण योजना या लेखा शीर्षावर 1,124.72 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। शहरी गरिबांसाठी BSUP अंदाजपत्रकात 992.64 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महिलांच्या विविध योजनांसाठी 40.95 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे। महापौर विकास निधीसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अपंग कल्याणकारी योजनांसाठी 31.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पाणी पुरवठा विशेष निधी 87.50 कोटीचा आहे। PMPL करता अंदाजपत्रकात 190.82 कोटींची तरतूद आहे। नगर रचना भूसंपादन करता 140 कोटींची तरतूद आहे। अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरता 2.30 कोटींची तरतूद आहे। स्वच्छ भारत मिशनसाठी 10.38 कोटींची तरतूद आहे। स्मार्ट सिटीसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 36.39 कोटींची तरतूद आहे। अमृत योजनेसाठी 72.50 कोटींची तरतूद आहे। नदी सुधार प्रकल्पासाठी 200 कोटींची भरीव तरतूद आहे। मेट्रो प्रकल्पाकरता 5 कोटींची तरतूद आहे। YCMHPG इन्स्टिट्यूट उर्वरित भाग कार्यान्वित करणे त्यासाठी मेट्रो प्रकल्पाकरता 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अशा प्रकारे पिंपरी चिंचवड अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय,
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वे. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. येत्या 25 फेब्रुवारी रोजी धनगरांच्या मुलांच्या हातात एसटी आरक्षणाचा दाखला मिळाला नाही तर भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्याचं स्वप्न पाहणं सोडावं. धनगर समाज घोंगडी मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या बॅड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आता पार काळ वाट पाहावं लागणार नाही, हा लढा निश्चित जिंकू. आरक्षण देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. आरक्षणाचे निर्णय न झाल्यास सरकारला घरचा रस्ता दाखवू. केंद्रासह राज्यातही भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल. त्याचबरोबर म्हाड्यातून उत्तम जानकर तर सांगलीमधून पडवळकर लोकसभेची जागा लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. आपण या महाराष्ट्रामध्ये या लढ्याचा कुठेतरी शेवट करायचा, धनगर आरक्षणाचा विषय संपवायचा. कुठलीही अभिलाषा आपल्या दोघांच्या मनामध्ये असता कामा नये. आपल्याला मंत्री केलं, खासदार केलं, आमदार केलं, तरी सुद्धा आम्हा दोघांचा प्रश्न सुटेल. परंतु याला बळी न पडता प्रामाणिकपणानं हा लढा उभा करायचा. आणि जर प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, हिम्मत असेल, तर निश्चितपणानं हा लढा जिंकायचा. ह्या एकाच उद्देशानं संपूर्ण राज्यामध्ये 6 महिन्यामध्ये औरंगाबादची सभा असेल, आरेवाडीची सभा असेल, तुम्ही पाहिले असतील 7 ते 8 लाख लोक आरेवाडीच्या मैदानावर आले होते. 4 ते 5 लाख लोक औरंगाबादमध्ये आले होते. आणि ज्या लढ्याची सुरुवात तुमच्या या पुण्यभूमीतून केली, त्यावेळी आम्ही आणि गोपीचंद पडळकरनी ठरवलं, ज्यावेळी संकल्प केला की या राज्यातल्या 1000 तरुणांना पीपीटीच्या माध्यमातून आरक्षण काय आहे, सरकारनं ठीस का नेमली, धनगर समाजाची फसवणूक करण्याची सरकारला हिम्मत का झाली, आणि या विरोधामध्ये या राज्यातल्या तरुणांमध्ये जर 1000 तरुणांना आपण ट्रेनिंग दिलं, शिक्षित केलं, प्रशिक्षण दिलं, तर राज्यामध्ये आपण हा लढा हळूहळू घेऊन जाऊ. सरकारच्या मनामध्ये बेमानीची भूमिका आलेली आहे. आतापर्यंत फार शिफारशी झाल्या, समित्या झाल्या, कमिशन झाले, समावेश करा म्हणून रिपोर्ट झाले, परंतु आता समाजाला फसू द्यायचं नाही. आणि या एकाच उद्देशानं आम्ही बालगंधर्व या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं होतं. झाडांचं जतन व्हावं, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी याकरता वृक्षवली उपक्रमांतर्गत गेल्या 11 वर्षापासून पुणे महापालिकेच्या वतीने नुकतंच फुलं, झाडे, भाजीपाल्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनात शोभिवंत पानफुलांच्या खुंड्या, वामन वृक्ष, कॅक्टस, आर्किडस, गुलाब, औषधांनी सुगंधी वनस्पती, फळे झाडे, फळांची मांडणी, भाजीपाला उद्यान, प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरण आधारित छायाचित्र, रंगचित्र आदीचं प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळतंय. या प्रदर्शनामध्ये नागरिकांना आपल्या आवडीतील शोभिवंत झाडे, फुलांची रोपे, कुंडे, हंगामी फुलांची रोपे, औषधी वनस्पती, गुलाब, फळझाडे, उद्यानासाठी अवजारे, बी बियाणे, खते आदींची खरेदी केली आहे. इथे आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला हे बघून. एकदम काश्मीर व्हॅलीमध्ये आल्यासारखं वाटलंय. माझं ड्रीम होतं की काश्मीरमध्ये जाऊन फुलं बघायचं आणि तिथे डिफरंट टाईपचे फुलं आहेत ते बघायचं, बट इथे आल्यावर असं वाटतच नाही आहे की मी पुण्यात आहे. मला असं वाटतं की मी काश्मीरच्याच गार्डनमध्ये फिरत आहे. आणि खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे, खूप बरं वाटत आहे. आय टी कंपनीमधनं फ्रायडेपर्यंत जॉब केल्यानंतर सॅटर्डे संडे इतकं मेस्मरायझिंग
मुमेंट बघितल्यानंतर एकदम वीकेंड खूप सुंदर आणि अतिशय छान गेल्यासारखं वाटतं आहे. प्रदर्शनमध्ये पहिल्यांदा एंटर केल्यास इतकं फ्रेश वाटत आहे, खूप छान वाटत आहे. वेगवेगळ्या कलरची फुले पाहायला मिळाली आहेत जे की मी पहिले कधी पाहिलेली नाही आहेत. एक्झिबिशन खूप चांगलं आहे आणि आजकाल म्हणजे कॉलेज स्टुडंट वगैरे आहे त्यांनी असं म्हणजे सगळं असम पद्धतीने बनवलेलं आहे आणि जे आपले पुण्यामधले पुणेकर लोक आहेत त्यांनी पण एवढी मेहनत घेऊन आणि हे चांगलं असम पद्धतीने बनवले, त्याच्यामुळे खरंच खरं धन्यवाद आहे पुणेकर लोकांचे. आणि महापालिकेच्या वतीने जास्तीत जास्त मिळकत कर वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू आहे. यामुळेच महापालिकेला 15 फेब्रुवारी अखेरपर्यंत 1036 कोटींचा मिळकत कर वसुलीचा टप्पा गाठला आहे. महापालिकेला सन 2018-19 या वर्षासाठी सुमारे 1800 कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत 1036 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. शहरामध्ये तब्बल 9 लाख मिळकतीकरांच्या नोंदी असून त्यांच्या कराची मागणी ही सुमारे 12,000 कोटीवर आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कर वसुली शिल्लक आहे. त्यामुळे या विभागाकडून पुढील 2 महिन्यातून जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी विशेष उपाययोजना हाती घेणार असल्याचं सहमहापालिका आयुक्त विकास कानडे यांनी स्पष्ट केलं आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यात पाकिस्तानतील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं समोर आलंय. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातनं पाकिस्तानचा निषेध सुरू आहे. देशातील कानाकोपऱ्यातून हल्ल्याचा निषेध सुरू असताना पिंपरी चिंचवडच्या देहू रोड आर्मी भागातील चिमुरड्यांनी जवानांच्या कुटुंबियांसाठी आपले चिमुकले हात पुढे सरसावत आपल्याला खाऊसाठी दिलेल्या पॉकेटमनीचे पैसे गोळा करून या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यास पुढे सरसावलेत. या बालकांनी शहीदांना श्रद्धांजली वाहत कॅन्डल मार्च काढला आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत निधी आपल्या खाऊच्या पैशातून जमा केले. देऊ रोड छावणी परिसरातील मुख्य बाजारपेठेतून शहीद जवान अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देत असताना अनेक भारतीयांच्या अंगावर शहारे येत होते. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक जवानांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 5 लाखाची मदत करण्याचे सांगण्यात आले आहे. तर ह्या चिमुरड्यांचे देखील जवानांच्या कुटुंबियांसाठी फूल नाही तर फुलाची भाकळी देण्याचा प्रयत्न केलाय. मेरे देशवासियों से एक कहता हूं, आज जो भारत देश में हमारे देश में जो भी हो रहा है ये सब गलत हो रहा है. भारत देशवासियों को लोग मजबूर कर देते हैं हथियार उठाने पे, लेकिन हमारे पे बार बार अन्याय होता है. क्यों होता है? प्रशासन को इस पे कड़क से कड़क कार्रवाई होनी मांगती. सर, ऐसी चीज़ें दोबारा होना नहीं चाहिए और यहाँ पर दोबारा कोई भी देश हमारे पर बुरी नज़र ना डाले, ऐसा काम होना चाहिए. यहाँ पर सैनिक पे जो हमला हुआ है वो बहुत गलत हुआ है, हम ये बात का निश्चित करते हैं और इसीलिए हमने ये कैंडल मार्च निकाले. हमारे जो गली के सब जो बच्चे जो श्री कृष्णा बालिका मित्र मंडल के जो बच्चे वो लड़कियों ने अपने मम्मी डैडी ने जो भी पैसे दिए वो जमा करके और हमने जमा करके अपने देश के सैनिक के लिए थोड़ा कंट्रीब्यूशन निकाले. हमारे देश में जो आतंकवादी हमला हुआ है उसके कारण बहुत सारे जवान शहीद हुए हैं. ये बड़ी दुख की बात है, ये बड़ी दुख की बात है. मैंने सोचा था कि मैं बड़े होकर डॉक्टर बनूंगी, पर अभी मैं बड़े होकर देश के लिए कुछ करना चाहती हूँ. हमारे देश के कई शहीद जवान हुए हैं, उसके लिए हमें बहुत दुख होता है. हम श्री कृष्ण बालिका मंडल लोग ने कुछ हमारे देश के लिए डोनेट करना चाहते हैं. हमारे मम्मी डैडी के खाने जो हमें खाने के पैसे दे देते हैं वो हम हमारे देश के लिए देना चाहते हैं. पहले मैंने सोचा था करके मैं इंजीनियर बनूंगी, कस्टम ऑफिसर बनूंगी, पर मुझे अभी लगता है मुझे अपने देश के लिए कुछ बनना चाहिए और कुछ करना चाहिए. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत काश्मीरच्या भागात लष्करावर झालेल्या हल्ल्याचा पुण्यात कोंडव्यामध्ये मुस्लिम समुदायाने निषेध केलाय. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये 44 CRPFचे जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा देशभरात निषेध नोंदवण्यात येत आहे. पुण्यातील मुस्लिम समाजाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. अशा प्रकारच्या अमानवी या दहशतवादी कार्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. देशाच्या सुरक्षतेबाबतच सामान्य लोकांचे जीवन ह्यामुळे अस्वस्थ झालं आहे. काश्मीरमध्ये तसेच भारतात अशा प्रकारच्या दुष्ट कारवाया पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात आणि निष्पापांना ह्याची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे कठोर पावले सरकारने उचलली पाहिजे अशा भावना ह्यावेळी व्यक्त करण्यात आल्यात. पुलवामा काश्मीर में जो आतंकवादी हमला पाकिस्तान की तरफ से किया गया उसके निषेध के लिए, उसकी मजम्मत के लिए पुरजोर एहतजाज आज सुबह 11 बजे कोंडवा पुनरपुरम मॉल से एक रैली की शक्ल में शुरू हुआ. इसमें बड़ी तादाद में उलमा इकराम, हमारे यहाँ के सामाजिक कार्यकर्ता, नगर सेवक, सभी लोग शामिल थे. हमने यहाँ कोंडवा पुलिस स्टेशन में आकर जनाब अनिल पाटिल साहब वरिष्ठ PI कोंडवा पुलिस स्टेशन इनके नेतृत्व के अंदर श्रद्धांजलि सभा प्रकट की और उस सभा के अंदर हमने 2 मिनट का मौन व्रत करते हुए हमारे इस देश का बहुत बड़ा सरमाया, हमारे कीमती
सीआरपीएफ नौजवान इनको श्रद्धांजलि दी। धडाकेबाज ऍक्शन सीन आणि नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीराच्या कुटुंबातील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि ॲक्शनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला रॉकी हा मल्टीस्टार चित्रपट 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। असत्यविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक नायिकेच्या प्रेमाची फोडणी अशा मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज असलेला रॉकी चित्रपटामध्ये अनेक विशेष पैलू आहेत। बागी 2 चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अदनान शेख यांनी रॉकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केलंय। संदीप साळवे आणि अक्षय हिंदेलकर हे नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत। चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांनी केले असून संवाद आदित्य सबळे यांचा आहे। हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते राहुल देव हे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत। आणि 8 मार्चला ते 9 विसरता थिएटरमध्ये बघा। आम्ही आमच्यापर्यंत धडपड केली आहे, तो चांगल्यात चांगला देण्याचा प्रयत्न केला। आणि मला नेहमी वाटतं की युथनी यावं, नवीन विचार यावे। मी तर या नवीन लोकांकडनं जास्त शिकतो सिनियरपेक्षा, कारण सिनियरिटीमध्ये एक रिजिडनेस आलेलं आहे, एक टाईपकास्ट आलेलं आहे। ही पोरं जास्ती स्मार्टर व्हर्जनने आलेली आहेत आत्ताची। त्याच्यामुळे मी एक काम करताना बघायचं की हा अँगल काय लावला अदनान सरांनी, हा शॉट काय होता, याच्यावर काय शॉट पडतो, किंवा संदीपने ॲक्शन कशी केली, अक्षयने याच्यावरचे रिॲक्शन काय दिले, ह्या बघायला मिळतात। तर ह्या युथला तुम्ही ॲक्सेप्ट करा, यांना प्रमोट करा आणि हा चित्रपट बघून हा मराठी व्यवसायाला एक हातभार लागू देईल। मी मला महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती। या सिनेमामध्ये नायकीची भूमिका करते, माझ्या कॅरेक्टरचं नाव संजना आहे। संजना खूप सॉटेड आहे तिच्या लाईफमध्ये, तिला तिच्या आयुष्यात छोटे छोटे क्षण करायला सुद्धा आवडतो। पण एका वेळेला असंही आहे की जर तिच्या आजूबाजूला काही चुकीचं करत असेल किंवा वाईट करत असेल तर त्या गोष्टीला ती विरोध करते। आणि जेव्हा फिल्ममध्ये ती अशा एका गोष्टीला विरोध करते आणि जेव्हा तिच्यावरचे अन्याय घडतात, तेव्हा तिला तिच्या प्रेमाची, तिच्या रॉकीची जसं साथ मिळते, त्यावर आमची इंटरेस्ट होती। अदनान आणि सर बोलले की मराठीमध्ये असं काहीतरी आपण करतो मोठ्या लेवलला ॲक्शनमध्ये, ते बोले याच्या अगोदर पण आलेले आहे ॲक्शन सिनेमा, पण त्या लेवलला झाली नाही किंवा ते करणारे तशी नव्हते। मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरासह पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी पुणेकरांना मुद्रांक शुल्कापुढे 1% अधिकार भरावा लागणार आहे। मेट्रो प्रकल्प हा केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे शहरात युद्ध पातळीवर काम सुरू आहे। ह्या प्रकल्पासाठी मोठी रक्कम खर्ची पडणार आहे, त्याच्या खर्चाचा केंद्र आणि राज्य सरकार संयुक्त भार उचलत आहे। मेट्रोचे लाभार्थी असलेल्या पुणेकरांना देखील ह्या खर्चाचा थेट भार उचलावा लागणार आहे। राज्यात मुंबई, ठाणे आणि पुण्यामधून मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क जमा होते। मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून निधी उभारण्याचा प्रस्ताव मे 2018 राज्याच्या नगरविकास विभागाच्या विचाराधीन होता। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पराभूत मानसिकतेतून भाजप सेना एकत्र, विरोधी पक्षनेते विखे पाटलांचा आरोप। शास्तीकर आणि रेड झोनच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेवर ठिय्या आंदोलन। नवज्योत सिंग सिद्धूच्या वक्तव्याचे खासदार अग्निवेश कडून समर्थन। आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने 2019-20 6,000 कोटीचा अर्थसंकल्प केला जाहीर। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार। Thank you.